त्याला नाश्ता करायला आलोय बीचच्या साईडला. बघा बीच काळा समुद्र आणि पांढरा समुद्र. नशीब जागेवरच वाजवत आहे. धोका दिला. बघा चालूच होत नाही. नमस्कार. आजच्या नवीन व्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. डोळे सुजलेले वाटतात कारण काल रात्री खेळायला गेलेलो. आलो जवळजवळ 6:45 आणि आता वाजले 8:30 सकाळचे आणि आता लगेच निघतो आम्ही तर 9 वाजवायला. तर झोप नाही झाली त्यामुळे डोळे सुजल्यासारखे वाटतात. तर चला स्टे ट्यून. चाललो आता निघतोय. झोप तर झाली नाही. बघू चला चला आम्ही टेम्पोत बसलोय आणि आता चाललोय. बघा हजार भेटले लाची मॅच हारलो. कोणी मुलाखतच नाही दिली लाची हारलो तर. चला नवीन ड्रायव्हर आहे आणि उडत उडत आणले. बघा आता आलो आम्ही केमला केम बीच. हे बघा कसे कुरड्यात बसले ते बघा. जतीन झोप झाली काय. चला आलो आता इकडं रिसॉर्टला. इकडे आली बीच आहे केम बीच. गाडी बांधायला घेतली आता. चला चाललो आता. अरे तयारी अजून चालू आहे. गाडी कशी नेशील. चला इकडे आतमध्ये आहे आपला. चला नाश्ता करायला आलोय बीचच्या साईडला. बघा बीच काळा समुद्र आणि पांढरा समुद्र. नाश्ता करायला बसले. येतीन तुला नको काय. मामा मामाचा उपवास. वाजवला आणि आता थोड्याच वेळात आम्ही वाजवणार आहोत. झोप नाही झाली त्यामुळे थोडे डोळे चुरचुरतात. बाकी काही नाही प्रॉब्लेम. चला तर आता वाजवताना भेटू. माणसं शॉर्ट पडली तर आता ह्या ना सोपे उचलायला. ओके ना 200 भेटले त्यांना आता उचलायचे. बघा आता आम्ही आलो इथं मांडवत माझ्या घराला. मला डायरेक्ट वाजवत इकडे. जतीन झोप नाही झाली याची. या बघा
आता नवरा गेलाय मांडवत आम्ही पण थांबवलं आता आता लग्न लागल्यावर अजून नवरा आलाय मांडवत कसं वाटतंय चिन्मय काल एवढा आणि तुला तुला कसली गरज आहे नारळ पाणी झोपेची नाही हा प्रभास शेठ राणा पाकड्याचा मालक हा बघा आज गेलेला शर्यती बघायला टायमिंग काढलास ना गणपती बाप्पा मोरया संकेत तुला कसली गरज आहे त्यांना नारळ पाण्याची गरज आहे तुला कसली गरज आहे आताच लग्न चालू झालंय आमचा थोडा प्रॉब्लेम झाला जनरेटर चालूच होत नाही बंद पडला अचानक ट्राय चालू आहे आता बघूया जनरेटरनी दिला धोका तापलाय तापलाय जनरेटरनी दिला धोका धोका दिल्यावर आता लाईट घेतली आम्ही इकडून रूम मधून आणि वाजवलं आता नवरा लग्न लागलंय नवरा गेला मग शिंदा लग्न लागलाय संकेत तुझ्या लग्नाला पण असाच मांडव ना तुझ्याकडून आहेत ना हो हा काढू का बोर्ड जनरेटरनी धोका दिला पहिल्यांदा काय वाटतंय तुला त्याच्याबद्दल काय वाटते पहिल्यांदा त्याने असं केलं बोला आणि छापते नशीब जागेवरच वाजवत आहे धोका दिला बघा चालूच होत नाही आता वाजून झालाय आणि आता आम्ही चाललोय जेवायला जतीन मॅचला झालाय त्याची सेमीफायनलला गेले टीम फायनल मारूनच या गवायला पण जाम गरजे जेवण घेतलेलं आता चला जेवल्यावर भेटू चला चला आता जेवण झालंय आणि आता चाललो झोपायला आराम करायला बघतोय कुठे जागा आहे का आता डायरेक्ट संध्याकाळी भेटू उठल्यावर चला आता 5 वाजलेत नाही उठलोय फ्रेश झालोय हा बघा मॅक बाय आलाय काल बघितलं असेल मॅच मध्ये परफॉर्मन्स याचा मॅन ऑफ द मॅच भेटले दोन पण तिसऱ्या मॅचला हरलो काय तू कसा आलास काय गाडीवर आलास काय आता बघा सगळे रेडी झालेत
चाललो आता हां नॉर्मलचा दुसरा उडवलाय पण याला काय अजून नावी भेटलं नाही दाढी करायची होती तो काय इथच आहे पुढे आहे तो संकेत गेलाय पावडर बघायला पण त्यात काय पावडर नाही आहे मला माहिती आहे मी कीबोर्ड वाला आहे आणलीच नाही बॅग दुसरी आहे चला आता चाललोय बघूया नाश्ता आहे काय आणि नंतर लगेच भाज्या करा चल बघा रगडा पॅटीस आहे नाश्त्याला चहा रगडा पॅटीस ने बघा संकेत जातच तिथं पहिला रे अहो आता आलाय रगडा पॅटीस यार रगडा पॅटीस हवाला परत बोल काय आता आम्ही नाश्ता करून आलोय आणि इकडं सेटअप जोडलाय आता वाजवायचं नाही थोड्या वेळाने वाजवायचं आता सप्तपदी चालू झाले चाललो आम्ही बीचवर चला हा आलो चला आम्ही आलो आता गेम बीच आणि हा रिलॅक्स होऊन आलाय आताच फ्रेश होऊन याला काय नावी भेटलाय ना बघा हा बघा तो मांडव त्या मांडवत आम्ही वाजवलो थोडा गाडी आले असा घोडा पाहिजे अब कसला आहे खतरनाक आत्ताच बीचवरून आलोय आणि आता आम्हाला वाजवायला सांगितलंय वरात काढायचे आता वाजवायची सुरुवात करते कसा मामा जंडरा कटरा नवरा नवरी बसले गाडीत आम्ही पण त्याला बंद केलाय आमची गाडी चालली आता टेम्पो टाकायला चाललोय वाजून झालं आता पॅकअप वरात गेली आमची 7:30 पहिल्यांदा वरात गेलेली आहे 7:30 चला आताच आमची गाडी भरून झाली आणि आम्ही चाललो घरी
अंतरण टाकते झोपायला बघा संकेत संकेत तो दिसतोय एक ब्लॉग बनवायला पुढचा त्याला तो बोललाय ना आता मी पण चालू करणार आहे चालू करणार आहे पहिला बघतो ए गाडी म्हणून पण म्हणतो की चला चला पुन्हा एकदा आलोय शिरवलीच्या तळ्यावर सर्कस बघायला चाललो होतो वाघरणला वाघरणला सर्कस आहे आता इथून जाऊ रूम मध्ये भांडी ठेवायला केक कापशील ना खाशील जल्लोष भारत हा शिवरे गावाला डिसेंबर महिन्याचा आज 11 तारखेला मित्र परिवार जमला लाडक्या दादाच्या बर्थडेला मित्र परिवार जमला लाडक्या दादाच्या बर्थडेला हे बर्थडे योगाज तई दादाचा आमच्या स्मित पाटील दादाचा हे बर्थडे योगाज तई दादाचा आमच्या लाडक्या इलू दादाचा हे बर्थडे योगाज तई दादाचा आमच्या स्मित पाटील दादाचा हे बर्थडे योगाज तई दादाचा आमच्या लाडक्या इलू दादाचा आताच केक कापून झालाय भाव्याच्या बर्थडेचा बोल बोल केक कापून झालाय बोल 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 अरे ते पुसायचं नाही इकडे बघ बोल केक कापून केक का तू खालास केक किती खालास दोन खाल्लेस चला रात चालू इथेच एंड बाय 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 कर बाय बाय कर चला बाय बाय रात चालू इथेच एंड